आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच उल्हासनगर कॅम्प 2 मधील महक अपार्टमेंट ही मंगळवारी सकाळी 9 वाजता जागच्या जागी कोसळली. या दुर्घटनेनंतर पालिकेने परिसरातील 5 इमारती तात्काळ खाली केल्या आहेत. उल्हासनगर कॅम्प 2 मधील महक इमारतीचा पिलर रविवारी सकाळी खचला होता, त्यामुळे पालिकेच्या पथकाने ही इमारत खाली केली होती. आज सकाळी ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. महक ह्या इमारतीमध्ये 31 कुटुंब रहिवास करत होती. मात्र काल ही इमारत खाली गेली असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी मात्र झालेली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दुल्ला टेळे, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तात्काळ या परिसरातील 5 इमारती ह्या खाली करण्यास सांगितलेल्या आहेत. या इमारतींमध्ये मिलेनियम टॉवर, मंगलम, धरम पॅलेस, महक इमारतीचा ए विंग अशा 5 इमारतींचा समावेश आहे. ही इमारत कोसळल्यानंतर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी स्वानंद मीडियाला काय माहिती दिली ऐकूया. काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास या इमारतीमधील जी इमारत आहे महक अपार्टमेंट, तिथे रहिवासी जगदीश भुजवानी यांनी फायर डिपार्टमेंटला फोन केला होता की या इमारतीमधील स्लॅब जे आहे, कॉलम जे आहेत, ते क्षतिग्रस्त झालेले आहेत. तत्काळ आमचे फायर डिपार्टमेंटच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ण इमारत महापालिकेतर्फे रिकामी करण्यात आली आणि सर्व फ्लॅट सीलबंद करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक फ्लॅटमधील प्रत्येक व्यक्तीला त्या फ्लॅटमधील मौल्यवान सामान काढण्याची संधी देण्यात आली होती आणि 12:30 इमारत पूर्णपणे सीलबंद करण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा 8 वाजेच्या सुमारास स्थानिक नगरसेवक श्री नरेंद्रकुमार ठाकूर यांनी इमारतीचे कॉलम खचल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व जे आजूबाजूच्या इमारती होत्या त्यामधील रहिवाशांना सर्वांना बाहेर काढण्यात आलं आणि पूर्ण इमारती रिकाम्या करण्यात आल्या आणि मग त्यानंतर 9:30 सुमारास आधी इमारत कोसळून दुर्घटना झालेली आहे.
रविवारी सकाळी इमारतीचा पिलर खचल्यानंतर इमारतीतील रहिवासी जगदीश भोजवानी यांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही इमारत खाली करण्यात आली होती. याबाबत संजय लुल्ला यांनी काय सांगितले ऐकूया. ये कल तो महक ये खाली करवाई गई थी और उसके बाद ये घटना तकरीबन आज सुबह 9:30 बजे हुई है. ये बिल्डिंग सीधा कोलैप्स हो गई. भाई ये कल फायर ब्रिगेड को कॉल किसने किया था और बाद में वैकेट कैसे हुई थी? ये जगदीश भोजवानी करके एक व्यक्ति है जो इसमें फर्स्ट फ्लोर पे रहता था. उन्हें ऐसा कुछ महसूस हुआ कि बिल्डिंग में कुछ प्रॉब्लम है. उनका दरवाज़ा नहीं खुल रहा था तो उस कारण उन्होंने फायर ब्रिगेड और म्यूनसिपालिटी में इन्फॉर्मेशन दी कि ऐसी ऐसी बात है. और उसके बाद म्यूनसिपालिटी की टीम आके पहुँच गई तो आज जो भी यहाँ पर जान माल किसी की बची हुई है वो उस एक आदमी की वजह से बची हुई है, उस सतर्क नागरिक की वजह से बची हुई है. या संपूर्ण दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर ज्यावेळी धोकादायक इमारती खाली करायला पालिका प्रशासन जातं त्यावेळी रहिवासी त्यांना विरोध करतात. असाच प्रकार काल काही महक इमारतीच्या विंगमध्येही घडला होता. मात्र पालिका प्रशासनाने परिस्थिती हाताळल्यामुळे जीवितहानी टळली आहे. ही बाब नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.